हा एक वंशपूजन आहे. कोल्हापूर साईडला असं वंशपूजन करतात. काल छोटे छोटे मुले गौराई घेऊन आल्या. आज न्हावण आहे आणि स्त्री रूपातील ही गौराई, महादेव गौराई. वंशपूजनासाठी काय काय लागते ते मी तुम्हाला सांगते. आता मी सुजीच्या पोळ्या करणार आहे आणि शेका करणार आहे. सुजीच्या पोळीसाठी मी रवा भाजून घेते थोड्या तुपावर. त्याच्यानंतर पाणी घालून हा शिराच बनवायचा आहे आपल्याला. तुम्ही शिरा बनवता तसाच शिरा बनवून घ्या. खूप सोपी पद्धत आहे ही. छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूप छान शिरा तयार झालेला आहे. त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर घातलेली आहे मी. साखर घालून हे एकजीव करून घ्यायचं. माझा अजून एक चॅनल चालू झालेला आहे, कुक विथ विलेजर. तिकडे पण तुम्ही माझ्या रेसिपीज पाहू शकताय, किंवा मी वेगवेगळे व्हिडिओ टाकणार आहे सणांच्यावर, ते तुम्ही पाहू शकताय. तिकडे पण तुम्ही सबस्क्राईब करा. कुक विथ विलेजर असं नाव आहे त्याचं. मी चपातीची कणिक तशीच मळून ठेवलेली होती, त्याचे गोळे बनवलेत. आता शिऱ्याचे पण मी गोळे बनवून ठेवते. आता अशी पारी करून घ्यायची कणकेची. चपातीचंच पीठ आहे हे. चपातीला आपण मळतो तसंच मळलेलं होतं. या गोळ्यात आपण शिरा बनवून ठेवला त्याचा गोळा घालायचा आणि चपातीसारखंच हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आत गोळा प्रेस करून बसवायचा आणि वरती एक्स्ट्रा जी कणिक येते ती व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे पोळी कुठूनही फाटणार नाही. खूप छान पोळ्या होतात ह्या, खायला तर खूप छान लागतात, मऊ लुसलुशीत. आणि करायला तर अतिशय सोपे आहेत. आता पिठावरच हे आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी. चपातीसारखंच लाटायचं आहे, अगदी गोल. आणि तव्यावर भाजायचं, नंतर वरून तेल सोडायचं आहे आपल्याला. आता शेकून घ्यायची दोन्ही बाजून तेल लावून. खायला अतिशय सुंदर पोळ्या लागतात ह्या. छानपैकी शेकून घ्यायची दोन्ही बाजूने. व्हिडिओ मी थोडासा मोठा केला आहे, कारण ही पोळी मला व्यवस्थित तुम्हाला दाखवायची आहे ना, म्हणून. खूप सुंदर पोळी झाली, अगदी छान फुगली. आता आपल्याला शेका बनवायचे आहेत. शेका म्हणजे वेगवेगळ्या फळभाज्या आहेत, त्यांची भाजी बनवायची आहे. जिरे घातलेले आहेत फोडणीत मी. आता कांदा घातलेला आहे, एक बटाटा घेतलेला आहे, अर्धा टोमॅटो, श्रावण घेवडा. बटाटा घालायचा पहिल्यांदा, तो थोडासा परतून घ्यायचा. त्याच्यानंतर टोमॅटो घालायचा, श्रावण घेवडा किंवा बीन्स, सिमला मिरची आणि ओली चवळी असते ना, त्याचे दाणे काढून घेतलेत मी. चवळी आणि दोडका 100% वापरतात, पण दोडका माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी चवळी फक्त वापरली. चवीप्रमाणे चटणी मीठ घालून ही भाजी अशी साधीच बनवतात, कारण ह्या भाजीचा खूप मान आहे फळभाज्यांचा. वांगे असेल तर पण तुम्ही घालू शकताय. ज्या अवेलेबल फळभाज्या आहेत त्या घ्यायच्या आणि याची भाजी बनवायची. ही गौराईला खूप आवडते मिक्स भाजी. आता एक मी सूप घेतले. सुपाला हळदी कुंकू लावून घ्यायचं. हा वंसा म्हणायचा. या वंसापूजन असं बन करतात. 5 हळदीची पानं घेतलेली आहेत. हळदीचा मान खूप आहे गौराईला. आता ह्याच्यावर वाळूक ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. ही काकडीच बोलतात, पण हे थोडं वेगळं असतं. आत बिया असतात याला खूप. त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं 5 ठिकाणी. त्याच्यानंतर लाल धाग्याने आपल्याला हे सुपाला गुंडाळायचं आहे 5 वेळा. लालच धागा घेतात, तो सुपाला गुंडाळायचा आहे आपल्याला 5 वेळा. हा गौराईचा मानाचा धागा असतो, तो धागा सुपाला गुंडाळतात. पूर्वी शेणानं सारवलेली सुपं असायची, पण हल्ली कोण वापरत नाही ती. आता पोळीचे तुकडे ठेवायचे 5 ठिकाणी.
त्याच्यानंतर भात ठेवायचा नैवेद्याचा पाच ठिकाणी. आणि जे आपण भाजी बनवलेली आहे शेका म्हणतात त्याला, त्या शेका ठेवायच्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि कुक विथ व्हिलेजरला तुम्ही सबस्क्राईब नक्की 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 करा, तिकडचे व्हिडिओ पहा.